याचं कारण काव्यातील शब्दांना नादांची लय असते, ती लय पकडणं हे सोपं काम नाही आहे. विश्वकवी टागोरांच्या प्रतिभेला कुठलंच बंधन नाही आहे. मानुषेर धर्म जपणारी आणि जोपासणारी त्यांची ही प्रतिभा मृत्यू, समाज, देशप्रेम, मृत्यू या सगळ्या प्रांतांमध्ये अगदी मुक्तपणे संचार करते. दांभिक देशभक्तीवर किंवा दांभिक आपण पूजा म्हणूया याच्यावर आसूड ओढताना रवींद्रनाथांची लेखणी अगदी प्रखर होती. तीच प्रखरता डॉक्टर जाधवांनी सुद्धा काव्यामध्ये आणली आहे आणि ते सहजपणे म्हणून जातात, सोड रे भजन पूजन थांबवती जग मला, बंदिस्त अंधाऱ्या देवळी पूजसी रे कोणा. प्रेमकविता लिहिताना टागोरांची लेखणी मवाळ होते, हळवी होते, तीच आर्द्रता तोच हळवेपणा सरांनी इथे काव्यामध्ये आणलाय. ते म्हणतात, तू जर घागर भरण्याच्या गडबडीत असशील ना तर माझ्या तळ्यावर ये, पाणी विरघळून राहील तुझ्या पावलांना. मृत्यू हे जीवनाचं सनातन सत्य आणि या सत्याकडे अनंताकडे चाललेला प्रवास रेखाटताना टागोर आत्ममग्न होता. ही आत्ममग्नता कवी तशीच्या तशी आणतोय. अ समन्स हॅज कम अँड आय एम रेडी फॉर माय जर्नी. कवी म्हणतो, आला आहे सांगावा सिद्ध मी प्रयाणा. या काव्याचं हे असं अनुवाद करणं असा हे खूप कठीण होतं, पण कवीने की लिलया अशा ही जी किमया आहे ती इथे लिलया साधलेली आहे. अशा ह्या काव्यामधून जो सुगंधाचा शिडकावा तुम्हाला मिळणार आहे त्याचा थोडासा प्रत्यय मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण काव्य मला वाटतं किंवा तो आनंद तुम्ही पुस्तक खरेदीमधून मिळवालच, कारण आज इथे प्रज्ञावंत आणि रसिक यांचा अत्यंत सुरेख असा संगम झालाय. रवींद्रनाथ टागोरांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीचा योग साधत त्यांच्या प्रतिभेचं विविधांगी दर्शन घडवावं म्हणून हा काव्यसंग्रह तुमच्या पुढे आलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे मूळ बंगाली आणि इंग्रजी कविता या त्याच्या मूळ रूपामध्ये या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर जाधवांनी निरूपण आणि निवेदन केलेल्या काव्याचं वाचनाची सीडी याच्यासोबत जोडलेली आहे. असा हा 500 रुपयाचा संच आज तुम्हाला केवळ 300 रुपयामध्ये उपलब्ध आहे. अर्थातच खेडोपाड्यामध्ये याची जनावृत्ती पोहोचवण्याचा आणि ती सुद्धा अल्प किमतीमध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस राहणारच आहे. यापूर्वी एक 2 अल्पशा सूचना ग्रंथालीच्या वतीने मी करते आणि इथेच थांबते. आमचं एक कथ्थक आदि कथ्थक हा कथ्थकाचा चित्रमय इतिहास मांडणारं पुस्तक प्रसिद्ध नृत्यांगना कनक रेळे यांच्या हस्ते पुण्यामध्ये 4 डिसेंबरला होत आहे. रोशन दाते यांचं हे पुस्तक आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देते. ग्रंथाली हे मुक्त व्यासपीठ आहे आणि ग्रंथालीने निर्माण केलेल्या वाचक चळवळीमध्ये तुम्हाला जर स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक अभिनव वाचक योजना आम्ही चालू केलेली आहे. आणि ही ग्रंथाली हितचिंतक योजना जी आहे त्याचे पहिले मेंबर आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव आणि 25,000 धनादेश देऊन त्यांनी याची सुरुवात केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य लाभलं ते दराडे जोग आणि प्रॉपर्टीज यांचे श्रीयुत दराडे आणि जोग आणि इंडिया पेंटिंग वर्क्सचे आनंद लिमये हे मुद्रक यांच्याविषयी ग्रंथालीतर्फे मी कृतज्ञता व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. कार्यक्रमाच्या आज तुम्हाला जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्यावर सर स्वतः बाहेर बसून स्वाक्षऱ्या देणार आहेत, तर कृपया त्याचा लाभ घ्या. ज्या कवींच्या कवितांचा अनुवाद आपण जाधव सरांकडनं ऐकतो आहोत त्यांचा किती प्रभाव आणि इम्पॅक्ट त्यांच्यावर असावा. कार्यक्रम सुरू होताना मी एक एक अनाउन्समेंट करत असताना त्या टोकापासून या टोकापर्यंत येऊन त्यांनी मला त्यांच्या स्मृती देवतेची आठवण करून दिली. मी नाव घ्यायच्या आधीच आपण आता अनुरागिणींच्या विषयी बोलत होतो, त्यांनी स्मृती देवतेची आठवण करून दिली. वसू बहिणींना आम्ही स्टेजवर बोलवतच होतो पण प्रत्येकच कार्यक्रमात हे लक्षात ठेवून ते करतात आणि आम्हालाही ते माहिती असतं. आम्ही त्यांच्या हाताखाली अनेक वर्ष काम केलेलं आहे. वसू बहिणींचा हात फार मोठा आहे त्यांच्या निर्मितीमध्ये. याचं कारण सरांवर असलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपण लक्षात घ्या. यातून वेळ काढून पुणे विद्यापीठातनं तिकडे दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी हे सगळं काम केलंय, म्हणजे ते वेळेचं नियोजन कसं करत असतील याचा अंदाज आपल्याला आहे. मला पुढच्या मुख्य कार्यक्रमाकडे जायच्या आधी काही व्यक्तींची नावं इथे घेणं अत्यावश्यक आहे. आपण सगळ्यांचा सत्कार करू शकत नाही आहोत पण सरांच्या परवानगीने मी ती नावं घेतो.
आमच्या या सगळ्या संयोजन समितीमध्ये जवळजवळ 50 मित्र आमचे सहभागी होते. सगळ्यांचीच नावं मला घेणं अशक्य आहे, पण काही नावं मला मुद्दाम घेणं अत्यावश्यक आहे. पुणे विद्यापीठाचा विद्यावाणी स्टुडिओ, जिथे या पुस्तकाबरोबरची एक सीडी आपण सरांच्या आवाजात या कविता ज्या आपण ऐकणार आहोत त्या पुणे विद्यापीठाच्या सहकार्यानं पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत. त्याच्यामधलं संगीत जे आहे ते सचिन इंगळे आमच्या मित्रांनी, तरुण संगीतकारांनी दिलेलं आहे. कारण त्या कवितांचा उठाव येण्याकरता मागे रवींद्र संगीताशी नातं सांगणारं असं संगीत खास कंपोज करून देणं आवश्यक होतं. आपण बारकाईने ऐकलं तर आपल्याला थोडासा तरी भास होईल, तसंच नसेल पण थोडासा भास होईल अशा प्रकारची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय. विजय मागीकर आमचे मित्र, प्राध्यापक प्रकाश भोंडे, डॉक्टर मिलिंद भोई, पुणे विद्यापीठाचे संजय चाकणे सर, आमचे धनंजय दाता जे कालांतराने याच पुस्तकाचं जागतिक एक वेगळ्या प्रकारचं तांत्रिक परिमाण ई बुकच्या पद्धतीने आणणार आहेत, असे धनंजय दाता, असे अनेक मित्र आमचे आहेत. नावं राहून गेली त्याची मला कल्पना आहे, राहिलेल्या मित्रांनी मला क्षमा करावी, पण या सगळ्यांच्या सहभागामुळेच ही निर्मिती इतकी सुंदर देखणी, अर्थातच आनंद जोगांचे चित्र त्याच्यात आहेत, रेखाचित्र. आणि दरोडे जोगच्या संपूर्ण स्टाफचं मला मुद्दाम इथे अभिनंदन करावं लागेल की त्यांनी खूप मोठं योगदान या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे. माध्यमांच्या मित्रांच्या मला चिठ्ठ्या येत आहेत, आपण त्वरितच मुख्य समारंभाकडे जाऊयात, कारण त्यांच्या वेळा या 7 8 9 बातम्या आणि गुलजारजी आणि जाधव सर आहेत म्हटल्यानंतर 7 बातम्या गेल्या, आता 8 बातम्या तरी आम्हाला किमान मिळू देत. आपण त्वरित पुस्तकाच्या प्रकाशनाकडे जाऊयात. मी मान्यवरांना विनंती करतो, गुलजार साहेबांना विनंती करतो की आपण डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी अनुवाद केलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन करावं. त्याआधी मला एक प्लीज फक्त बोला असं वाटतं, प्लीज या पुस्तकाची अर्पण पत्रिका मला तुम्हाला सर्वांना मुद्दाम वाचून दाखवायची वाटते. हे पुस्तक मी अर्पण केलेलं आहे ते माझ्या ज्येष्ठ बंधूंना जे इथे आलेले आहेत दिनकवरती. ही अर्पण पत्रिका अशी आहे, दिनेश जाधव माझे ज्येष्ठ बंधू त्यांना हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. मी फक्त अर्पण पत्रिका एका मिनिटात वाचून दाखवतो. दिना, त्याला आम्ही दिना म्हणतो घरामध्ये, मातोसरी सोनाबाई तुला लाडान दिडकी म्हणत असे, पण तू सर्वांसाठी ठरलास विश्वासाचा खणखणीत बंदा रुपया. जन्मानं तू माझा थोरला भाऊ, माझ्यापेक्षा 9 मोठा, लहानपणी माझ्या केलंस तू मला मार्गदर्शन वगैरे वगैरे. 20 मात्र तू अचानक घूमजाव केलंस आणि झालास माझा परममित्र आणि पाठीराखा धाकटा भाऊ. केव्हाही कुठल्याही बाबतीत निशंकपणे विसंबून राहावं ज्याच्यावर, असा आदर्श धाकटा भाऊ आणि परममित्र. दिना, तुझ्यावर जबाबदाऱ्या सोपवताना मी थोरला भाऊ होतो, परतफेड करायच्या वेळी मात्र मी धाकटा होऊन राहतो. ही माझी चलाखी तुला चांगलीच ठाऊक आहे, हसतोस तू फक्त दाढीतल्या दाढीत. आता हसतोय तसा. शेवटच्या 2 आज मी जो आहे दिना, आज मी जो आहे दिना, त्यात तुझा अबोल वाटा खूप मोठा. कृतज्ञतापूर्वक तुला अर्पण. गुलजार साहेबांना विनंती आहे, त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. मान्यवरांना विनंती आहे, टिपोयच्या थोडं पुढे आपण यावं. ठीक आहे, ठीक आहे. भयशून्य चित्त जेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रातिनिधिक 151 कवितांचं प्रकाशन. ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, चित्रकर्मी गुलजार साहेबांच्या हस्ते. कार्यक्रमाच्या आठवणी
मनात रुंजी घालणारे हव्यात. इथून जाताना आपण ज्यांचे शब्द घेऊन जायला उत्सुक आहोत त्यांच्या आणि आपल्यामध्ये काहीही येऊ नये म्हणून काही क्षणातच मी फक्त सुरेश अण्णांना पिंगळेजींना विनंती करीन की त्यांनी आभार प्रदर्शन आधी करावं म्हणजे गुलजार साहेबांचे शब्द आणि आपण याच्यामध्ये दुसरं कोणीही येऊ नये एवढीच इच्छा आहे. नमस्कार. दोन कवींच्या दिग्गज भाषणांमध्ये मी मध्ये वृक्ष आभार प्रदर्शनाचं काम करणं हे खरं योग्य नव्हे परंतु सभेचा उपचार म्हणूनही मी पूरक करतो आहे. गुलजारांचा मनपूर्वक आभार मानलेलेच आहे, मीही मानतो. गुलजारांच्या विषयी अरुण शेवत्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामध्ये उल्लेख आहे. त्याचा मुद्दा मला या ग्रंथप्रेमी आणि वाचक जे इथे बसलेले आहेत त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. आणि त्यांचा एक गुण माझ्यामध्ये देखील आहे त्याचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांचे पुष्कळ सद्गुण आहेत, ते प्रतिभावंत आहेत, ज्ञानवंत आहेत, विद्वान आहेत. त्या गुणांचा माझा काही संबंध नाही, परंतु त्यांचा एक अवगुण मात्र मी उचललेला आहे. शाळेमध्ये असताना त्यांना आपले थोड्या भावाने ठरवलं होतं की त्यांना चार्टर्ड अकाउंटंट करायचं, परंतु त्यांची इच्छा अभिजात साहित्याकडे होती. त्यांचे थोरले दोन भाऊ जे होते ते बी ए आणि एम ए शिकत असत आणि यांना मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायला लावत असत. तेव्हा ते त्यांच्या थोरल्या भावांच्या पुस्तकांपैकी काही पुस्तकं चोरत असत आणि ती पुस्तकं चोरण्याची त्यांना सवय होती. मला देखील जे थोडीशी आहे लोकांनी क्षमा करावी. अर्थात त्यापैकी काही दोन उर्दू पुस्तकं आजही स्मरण म्हणून त्यांनी जपून ठेवलेली आहे. त्यांचं या अनुरूप कार्यक्रमामध्ये स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो. त्याचप्रमाणे नरेंद्र जाधव इथे बसलेले आहेत, ते आमचे मित्र आहेत. खरं तर शेतकऱ्याच्या भाषेमध्ये बांधाच्या पलीकडचा जो शेतकरी असतो त्याला मी बांधभाऊ म्हणतो. तसे ते माझ्या शेजारी राहत असल्यामुळे भाऊ आहेत. त्यांचं स्वागत करणं किंवा त्यांचा आभार मानणं हे योग्य होणार नाही, परंतु पुणेकरांचं त्यांनी जे प्रेम संपादन केलेलं आहे, पुणेकरांना जो त्यांच्याविषयी आदर वाटतो आणि त्यांच्या त्या उत्साही कार्यक्रमामध्ये पुणेकर ज्या आपुलकीनं प्रेमानं सहभागी होतात हे त्यांनी त्यांचं भाग्य समजायला पाहिजे. एवढ्यासाठी की एका साहित्यिकाने म्हटलेलं आहे, पुणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त पान उतारा करणारे लोक म्हणजे पुणेकर. ते पुणेकरांच्या प्रेमाला पात्र झाले, त्यांना कदाचित पद्म पुरस्कार मिळतील, आणखीनही पुरस्कार मिळतील, पण पुणेकरांचं प्रेम हे फार महत्वाचं आहे. आणि पुणेकरांच्या वतीने मी त्यांना एकच सांगेन आणि त्या देखील चार काव्यपंक्ती रवींद्रनाथांच्याच आहे. एका मराठी कवीनं त्याचं काव्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्या चार पंक्ती अशा आहेत. पसरू दे तुझी ख्याती, गाजवू दे पराक्रम तुझी लेखणी, येऊ दे तेज तव गुणांना, पात्र हो तू विश्व कौतुकाला. आमची सगळ्यांची हीच भावना त्यांच्या विषयी. सुधीर आणि आनंद यांचे आभार मानणे योग्य होणार नाही, परंतु मी एवढं सांगेन की ते आदर्श उद्योजक आहेत. खरं म्हणजे आदर्श हा शब्द वापरायला नाही पाहिजे. त्यांचं अनुकरण करावं असे ते उद्योजक आहेत. आणि मला अभिमान वाटतो त्यांचा की पुण्यामध्ये होणारे कलेचे साहित्याचे आणि इतर कार्यक्रमामध्ये मनपूर्वक ते भाग घेत असतात. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर इथे पुष्कळ आहेत. अण्णा हरी आहेत, अरुण फिरोदे आहेत, पी डी पाटील साहेब आहेत, डॉक्टर मुदानिक, आणखीन अरुण अडसूळ वगैरे सगळी मंडळी रमलेली आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो आणि त्याबद्दल मी अतिशय आभारी मानतो. समीरण वाजेकर, तुम्ही अतिशय उत्तम या मैफलीला रंग आणला, त्याबद्दल आम्ही आभार देऊ. प्रेस संपादक वार्ताहर टी व्ही यांचे प्रतिनिधींचाही मी आभारी आहे. आयोगा याचे व्यवस्थापक कर्मचारी यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर
आपण सगळे आलेले त्यांचं एक पुन्हा आभार मानून मी येतो शब्द सांगतो. भारताला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारा अकॅडमी अवॉर्ड, ऑस्कर पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, साहित्य अकॅडमी पुरस्कार विजेते, त्यांचे शब्द आणि प्रतिमा बघायला आपण आतुर असतो असे पद्मभूषण डॉक्टर गुलजार यांना मी विनंती करतो, त्यांनी आपले मत मांडतात. मुंबई के बाहर था, वो भी पुणे के बाहर थे और उनका शौक और इश्तियाक देखकर मैंने इतना ही कहा मुझे वापस अपने अस्तबल में पहुंच लेने लीजिए, एक दफा मेरा बांध दे वापस मुझे घोड़े को वापस ले जाके, तो फिर उसके बाद बताऊंगा. तो बहरहाल वो खुद पहुंच गए और मैं इनकार नहीं कर पाया और आज खुशकिस्मत समझता हूँ अपने आप को कि ये मौका मिला. आनंद और सुधीर जी के यहाँ गए दफ्तर में तो पता चला कि सारा इंतजाम किस तरह से किया गया है और आप सबका शुक्रगुजार हूं कि मुझसे इसलिए मिलने आए हैं, इसलिए नहीं कि मेरी फिल्म हिट हो गई है इसलिए कि टैगोर की बात है, कविता की बात है और सबसे बड़ी बात यह है कि जब मेरी फिल्म रिलीज होती थी तो आप लोगों ने कभी हॉल पूरा नहीं भरा, आज तो भरा. पूना वासियों में मशहूर हूं उसके लिए. अब ये मुझे पता नहीं कि मुझे क्यों खास तौर पे डॉक्टर साहब ने चुना इसके लिए, या तो वो जानते थे कि मैं एक बंगाल मेरे से बांधा हुआ हूं अब या ये सोचते होंगे कि ये कुछ बंगाली बंगाली सा लगता है, कुर्ता पायामा पहने रहता है तो इसलिए बहरहाल उसके बावजूद मैं खुशकिस्मत समझता हूं. लेकिन ये भी मुझे एक शक हुआ कि कहीं शायद उन्हें ये बात मालूम हो कि मेरी जिंदगी का जो टर्निंग पॉइंट है, जहां से मैं बदला है मेरा राह मेरी राह, वो टैगोर थी. मैं कम उम्र स्कूल में जिस तरह के हालात थे मेरे घर के फैमिली के, उसमें यह था कि मुझे स्कूल से सीधा दुकान पे जाके बैठना पड़ता था और दुकान से घर आता था नहा धो के खाना वाना खा के वापस दुकान पे जाके सो जाओ, फिर सुबह वहां से उठो, घर आओ, नहाओ धो, खाना खाओ, नाश्ता करो और स्कूल जाओ. और ये रूटीन मेरा, मैं अपने आप को हमेशा इसीलिए कहता हूं मैं अस्तबल में वापस आ गया. अब उस उम्र में दुकान पे टोपियां थैली की दुकान जो जाके, और बिजली थी नहीं, और उस उम्र में आके मुझे कह दिया जाए कि आप वापस सो जाओ तो कैसे सो जाए. अब या तो कोई बदमाशी करे आदमी, कोई गलत आदत डाल ले. एक गलत आदत जो मुझे पड़ गई थी वो ये थी कि बिजली थी नहीं, एक चिमनी वाला लैंप हुआ करता था और कोने पर एक बांकड़ा था जो पेपर बेचने वाले का, जिसने किताबें भी रखी हुई थी, किराए पर किताबें दिया करता था. और उसके साथ ये था कि भाई चार आने हफ्ते भर में तुम पढ़ लो जो किताबें पढ़ सकते हो, फिर अगला हफ्ता आएगा. तो मैंने उससे कुछ लगातार एक पक्का ग्राहक हो जाता ना, पक्का ग्राहक होने से कभी 7 दिन की माफी, कभी 10 दिन की माफी हो गई. और किताबें में पढ़ा करता था तिलिस्मी कहानियां, तो तिलिस्मी किला, बहराम का छुरा, सुल्ताना डाकू, इस तरह की
जासूसी नॉवल है, और जासूसी नॉवलों में एक एक खूबी होती है कि वो आपको जगाए रखते हैं, वो जब तक आपको अगले उसका राज खुले नहीं आप वो किताब छोड़ते नहीं हाथ से, और उसमें ये कि रात भर जागा किताब पढ़ना, फिर स्कूल में बस्ते में वो किताब चुपके से डाली हुई, आते हुए उस लाइब्रेरी वाले से कहा गया तो मैंने पढ़ ली दूसरी दे दो, तो वो कहीं तंग आ गया मुझसे, क्या चाह रहा है मैं कितनी किताबें दूंगा मैं तुमको, ये ले जाओ, उसने ऊपर से एक किताब निकाली और मेरे हवाले कर दी, जो शायद कम लेके जाते होंगे। डॉक्टर साहब वो मेरी किताब, वो किताब जो थी वो उसने मेरी जिंदगी का रुख मोड़ दिया, और वो आपकी इस किताब में शामिल है। उस किताब का नाम था गार्डनर, टैगोर की नज्मों का ट्रांसलेशन उर्दू में, उर्दू पढ़ता था, और वो किताब कहीं लग गई बस मुझे, और वो चिट गई मुझसे, और उस वक्त तक मैंने उस आदमी को किताबें दूसरी लेता रहा, चवन्नी और दे दी किताबें लेता रहा, जब तक वो भूल नहीं गया वो मेरी पहली किताब की चोरी थी, अब वो टैगोर की गार्डनर थी, जहां से मेरा चुनाव किताबों का बदला, यहां से वो जिस तरह का स्केच था उसके ऊपर यहां एक लड़ा हुआ और ऊपर टैगोर का स्केच था, और इतना अच्छा नहीं था जितना मुझे प्रेजेंट किया गया है यकीन रखिए लेकिन टैगोर का स्केच और नीचे उर्दू में किताब का नाम वहां देखा, और कई किताबें थी जिनके ऊपर वही स्केच था और किताब का नाम अलग था, और कोई पब्लिशर बंगाली लिटरेचर की पब्लिकेशंस करता था, और मैं वहां से टैगोर, शरदचंद्र, बंकिम चटर्जी और ये किताबें वहां से पढ़नी शुरू की, और मेरा पूरी जिंदगी का रुख बदल गया, मेरा पूरा चॉइस ऑफ बुक्स, वो जो लिटरेचर लगा है, तो आई थिंक ही इज राइटली द गुरुदेव फॉर मी, कि मेरी जिंदगी का सबसे जो अहम मोड़ है वो टैगोर से शुरू होता है, इसलिए मैं हमेशा कहता हूं, आज भी यहां बैठता हूं मैं घर में जिस जगह पे पढ़ता हूं सामने टैगोर की कार्विंग रखी हुई है, लगी हुई है सामने मेरे, और शायद टैगोर की बंगला ही थी जिसने मुझे बंगाली दोस्त दिए, और बंगाली दोस्तों के साथ साथ में एक और बंगाली गुरु दिया, दैट वाज बिमल रॉय, जहां से मैंने फिल्म का काम सीखा, और वही बंगला जबान जो खूबसूरत लगती थी, टैगोर को ओरिजिनल में पढ़ने के शौक ने बंगाली सिखा दी, बंगाली सीख ली, और उसकी प्रैक्टिस की मैंने लव लेटर्स लिख लिख के तो बंगाली सीखने की मश करने का एक ही तरीका था, फॉल इन लव विद अ बंगाली, किसी बंगालन से मोहब्बत कर लो और लिखो चिट्ठियां, पत्र लिखोगे, पढ़ोगे भी और लिखोगे भी, और देन लेट मी टू माई मैरिज। सो आप जानते हैं टैगोर कहां तक मुझे लेकर आए जाहिर है टैगोर से वाकफियत, बंगाल से वाकफियत, बंगाली लिटरेचर मेरा फैसिनेशन, कुर्ता धोती पहनना शुरू किया, बरसों वो पहना, उसके बाद धोती बदल गई, कुर्ता वही है आज भी पहनता हूं, लेकिन टैगोर की शख्सियत मैं जो बार बार अक्सर बंगाली जब पढ़ता था तब भी उस वक्त भी यह महसूस होता था बंगाली बड़े कंजूस हैं, वो टैगोर को बाहर नहीं निकलने देते, और इतने पोसेसिव हैं कि पूछे मत। अमादे ठाकुर, आज दो बच्चे मेरे पास इंडियन एक्सप्रेस से आए थे, कार्तिक और समर्पिता, दो बच्चे शायद यहीं पे कहीं हों, और मैंने उनसे पूछा बंगाली में ही, उनसे पूछा कि बंगला बोल लेते हो, तो दोनों ने बंगाली में जवाब दिया, मैंने कहा बड़े खुशकिस्मत बच्चे हो जिनकी शुरुआत बंगाली से हुई है, क्योंकि टैगोर हर बंगाली घर का नाम है, हर बंगाली जिंदगी की शुरुआत उससे होती है, और वो जो मैं कहता हूं कि बंगाली इतने पोसेसिव हैं, वो वाकई इट इज देयर प्राइड ऑन टैगोर, इट इज नॉट
कंजूस तो मैं अपनी तरफ से कहता हूं वो जुमला, लेकिन दे आर सो पोसेसिव अबाउट हिम ओनली बिकॉज ही इज द बेसिक ग्रोथ. एक आदमी जो पूरी कम्युनिटी का, एक पूरे इलाके का या पूरे एक सूबे का और एक उनका कल्चर बन जाए, अकेला आदमी उसकी सभ्यता बन गया, वहां का कल्चर बना हुआ है, वहां की तहजीब बना हुआ है, जहां से के बच्चे से लेके उस उम्र तक जहां आदमी त्याग ढूंढता है, रिलीजन ढूंढता है, भगवान को ढूंढता है, वहां तक लिखा हुआ हर पीढ़ी हर सीढ़ी के ऊपर टैगोर मिलता है और आपको रास्ता दिखाता है, बताता है, आपके साथ रस लेता है, अपने दौर का बहुत बड़ा दानेश्वर इंटेलेक्चुअल ज्ञानी. गांधी जी का जिक्र आता है, अक्सर आता है, वैसे पूरा विश्व घूमा हुआ, उस दौर के सबसे बड़े 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 इंटेलेक्चुअल्स आइंस्टाइन से लेके रोमा रूला एंड टॉल्स्टॉय, सबसे मुलाकात उनकी. एक तो वो कॉन्फिडेंस, सेल्फ कॉन्फिडेंस, और जिस कॉन्फिडेंस के साथ, जिस खुद एतमादी के साथ वो हिंदुस्तान के बाहर घूमे हैं, उन्हें हिंदुस्तानियों को एक इंटरनेशनल फिगर बनाने की तमन्ना और नेशनलिज्म भरा हुआ अंदर. और ये बात कई जगह पर रहा होती है, कई जगह पर जाहिर होती है कि उनका सबसे बड़ा स्ट्रेस जो था, जो सबसे बड़ा जिस बात को महत्व देते थे, वो एजुकेशन था, पढ़ाने के लिए, जिसकी वजह से उन्होंने शांति निकेतन भी शुरू किया और एक नया अंदाज एजुकेशन का. क्योंकि ब्रिटिश दौर में ये सोच के देखिए कि हमें जो टेक्स्ट बुक्स मिलती थी, छुआछू करूंगा बड़ा होके अम्मी में धोबी बनूंगा, दिस वॉज वन ऑफ द पोइम्स ऑफ माई टेक्स्ट इन स्कूल. इट वॉज अ मेंटल सप्रेशन. कैन यू इमेजिन कि ये पोइम छुआछू करूंगा, वो जो कपड़े धोते हुए पलटते हुए छू करते हैं और छू करते हैं तो भी उसके ऊपर पोएम है, बड़ा होके अम्मी में धोबी बनूंगा. इट वॉज अ मेंटल सप्रेशन एंड ही वॉज अवेयर ऑफ इट. और उन बारह दरी से या उन दीवारों से बाहर आकर मेरा स्कूल, जहां नेचर के साथ मिलके चलो, जहां कुदरत के साथ मिलके चलो, और उन्होंने शांति निकेतन जिस तरह से उसमें पढ़ाई शुरू की. और ये बात अक्सर जैसे यहाँ के तमाम लीडरान, हमारी नेशनल मूवमेंट बहुत जोर पर थी, और नेशनल मूवमेंट में जिस तरह से उनके, आपने अभी कोट किया डॉक्टर साहब ने और कई जगह से कोट किया, वो सारे ट्रांसलेशन के काबिल हैं, वो तमाम कन्वर्सेशन जो गांधी जी के साथ हैं. अच्छा, समवेयर किसी एक जगह बापू के साथ थोड़ी सी खींचता नहीं लगी रही उनकी थ्रू आउट पूरी जिंदगी में उन्हीं के साथ. मतलब जिस वक्त गांधी जी ने ये भी कहा उन्हें कि देखो तुम, मैं हिंदू मुसलमानों का किस तरह इत्तेहाद कराना चाहता हूं, मैं कोशिश कर रहा हूं, मैं जगह जगह जाता हूं, तुम लोगों से कहो, तुम्हारी लोग सुनते हैं, लोग तुम्हें गुरुदेव कह मानते हैं, गुरुदेव नाम भी उन्हीं का दिया हुआ है. तो उस जगह के एक जगह कोटेशन है लोनाडो का, उन्होंने लिखा यहां कि ही आंसर्ड ही टोल्ड हिम कि कम से कम तीन जनरेशन इस गरीबी से निकल के पढ़ेंगे ये, तब जाके ये दूर होगा, वरना कोई इत्तेहाद नहीं होने वाला, कहीं नहीं, कोई मिलन नहीं होने वाला. ये एजुकेशन ही से आ सकता है, ये पढ़ाई से और तालीम से आ सकता है, शिक्षा से आ सकता है, और तीन जनरेशन गुजरेंगे तो ये तब एक लगेंगे. ये दैट इज हाउ ही डिफाइंस नेशनलिज्म, जो आज भी सही लगता है, जो बात आज भी जाहिर है सही लगती है. एक जगह उन्होंने, मैं वो लियोनार्डो की कोटेशन है मेरे पास बड़ी अच्छी, कि उसने कहा कि वो, क्योंकि सोच के देखिए कि बापू और गुरुदेव किस जमाने में बात कर